सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एम म्हणजेच प्रोग्राम फॉर स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन या ऑनलाईन प्रशिक्षणास नोंदणी करणेबाबत ती नोंदणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती नोंदणी करण्याचा फायदा काय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे तुम्हाला देखील सहज व्हिडिओ मिळेल आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला देखील नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो बघूया पी एस एल एम काय आहे हे पी एस एल एम मित्रांनो या संदर्भात आ, मिपा औरंगाबादकडून हे पत्र आलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये असं सुचवलेलं आहे की उपरोक्त विषयी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था निपा नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व सेंटर एन सी एस एल मार्फत तयार केलेल्या व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था मिपा औरंगाबादद्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भीकृत केलेल्या शालेय शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार वीस रोजी झाली होती हा कार्यक्रम देशातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावरील शाळा प्रमुखांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच भविष्यात शाळा प्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ शिक्षकांसाठी या ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था निपा नवी दिल्ली यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रत्यक्षात दोन हजार एकोणावीसमध्ये मी स्वत निपा नवी दिल्ली येथे या कार्यक्रमासाठी कार्यशाळेस उपस्थित होतो एक छान अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये या एस एल डी पी प्रशिक्षणाचा दोन हजार चौदापासून मी सदस्य आहे आणि मित्रांनो यामध्ये प्रत्यक्षामध्ये जे मुख्याध्यापक आहेत आपण राज्यातल्या जवळपास तीन हजार माध्यमिक मुख्याध्यापकांना लीडरशिप डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे मात्र सर्व मुख्याध्यापकांना मग माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा या सगळ्या मुख्याध्यापकांना आणि जे मुख्याध्यापक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी जे ज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील हा कार्यक्रम निपा नवी दिल्लीकडून म्हणजे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो आणि यामध्ये आपल्याला नोंदणी करायची तर यासाठी आपल्याला सध्या आपल्या राज्यात सदतीस हजार तीनशे पंचवीस जणांनी नोंदणी केली असून आठ हजार पाचशे त्र्याहत्तर सदस्यांचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झालेला असून त्यांना प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे नोंदणीची संख्या पाहता महाराष्ट्रातील मुख्याध्यापक पर्यवेक्षक व ज्येष्ठ शिक्षक यांनी अजून नोंदणी करणं गरजेचं आहे असं इथं सुचवलेलं आहे मित्रांनो आणि याला मुदत आहे अजून तर मित्रांनो बघा आपल्याला ही नोंदणी का करायची तर प्रत्यक्षामध्ये आपल्याला मुख्याध्यापक या त्यांना शाळेचं प्रभावी काम करता यावं यासाठी आपल्याला कोणाची बलदबरी असणार नाही नोंदणी करायला मात्र बघा याच्यातला जो अभ्यासक्रम आहे तो बघा तुम्ही स्वचा विकास अध्ययन अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन संघबांधणी आणि नेतृत्व नवप्रमाचे नेतृत्व भागीदारीचे नेतृत्व आणि ने शालेय प्रशासनाचे नेतृत्व अतिशय उत्कृष्ट असा अभ्यासक्रम आहे मित्रांनो आणि ऑनलाईन असं हे प्रशिक्षण आहे म्हणजे अभ्यासक्रम आहे ऑनलाईन या हा ऑनलाईन अभ्यासक्रम आपण पूर्ण करूया हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला ऑनलाईन याचं प्रमाणपत्र देखील मिळणार आहे तर ही लिंक जी आहे ह्या लिंकवर जाऊन आपण नोंदणी करू शकतो डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक आपल्याला या व्हिडिओच्या दिलेली आहे तर बघूया मित्रांनो याची नोंदणी देखील किती सोपी आहे करायला तर बघा सगळ्यात अगोदर आपण इथं ह्या ही जी लिंक आहे ह्या लिंकवर क्लिक करा आणि ह्या लिंकवर क्लिक करता क्षणीच आपल्याला ऑनलाईन या वेबसाईटवर ही लिंक घेऊन येते मित्रांनो आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बघा इथं डाव्या बाजूला इथं रजिस्टर असं दिलेलं आहे तर तत्पूर्वी आपण आपली भाषा निवडून घ्यायची आपल्याला मराठीमध्ये करायचं आहे हे तर मराठी भाषा पाहिजे आपल्याला तर मराठीमध्ये आपण इथं स्टार्ट करायचं आहे मराठीमध्ये आणि बघा आपण आपल्या जे प्रशिक्षणासाठी आपल्याला जी वेबसाईट दिलेली नोंदणी करायला त्या वेबसाईटवर प्रत्यक्षामध्ये इथे आपण आपली नोंदणी अगदी सहज आणि मराठी भाषेत करू शकतो मित्रांनो ही नोंदणी जी करायची अगदी मराठी भाषेमध्ये नोंदणी करायची आता मराठी झालं इथं रजिस्टर म्हणा मित्रांनो रजिस्टर म्हणताक्षिणीच आपल्यासमोर हा एक फॉर्म ओपन होईल या फॉर्मवर आपण सगळी आपली माहिती भरायची आपल्याला इथे प्रत्यक्षामध्ये आपला नेम तयार करायचा आहे एक पासवर्ड तयार करायचा आहे आपला ईमेल काळजीपूर्वक टाक टाकायचा जो वापरात आहे तो इम इथे खाली म्हणजे इथं युजरनेम तयार करायचा आहे इथं पासवर्ड तयार करायचा इथं ईमेल टाक ता, पत्ता टाकायचा आहे ईमेल व्यवस्थित लिहायचा आहे आपलं पूर्ण नाव आपला ॲड्रेस त्यानंतर आपला इथं शाळेचा पत्ता टाका इथं तालुका ज राज्य निवडा जिल्हा निवडा त्यानंतर आपला जो एम्प्लॉयर आय डी आहे तो आय डी टाकायचा आहे फोन नंबर टाकायचा आहे त्यानंतर जेंडर निवडायचं आहे त्यानंतर इथे युडायस कोड शाळेचा शाळेचं नाव त्यानंतर शाळेचा प्रकार आणि कोणत्या भाषेतून आपण करू इच्छिता आणि शेवटी सबमिट करायचं मित्रांनो हे केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये एक आपला पुन्हा आय डी मिळेल आपल्याला प्रशिक्षणार्थी म्हणून आणि आपण हे ऑनलाईन प्रशिक्षण हा ऑनलाईन अभ्यासक्रम आपण यशस्वीरित्या मित्रांनो पूर्ण करू शकतो की ज्यामुळे प्रत्यक्षामध्ये आपल्याला मुख्याध्यापक म्हणून काम करताना अतिशय प्रभावीपणा करता, प्रभावी करता येईल प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरून इथे आपल्याला तज्ज्ञांकडून काही इथं जे तयार केलेले अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मिळतो तो आपण वाचू शकतो काही इथं मार्गदर्शन मिळते या सगळ्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व अधिक बहरेल नक्की आपल्याला महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या मुख्याध्यापक बंधू भगिनी ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी यांना सगळ्यांना विनंती की आप आपण या प्रशिक्षणाला लवकरात लवकर, लवकर नोंदणी करून आपला अभ्यासक्रमामधलं आप स्थान आपण निश्चित करावं मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत